नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. अण्णा हजारेंना जसं तोंडाला पानं पुसली तसा मनोज जरांगे पाटलांचा अण्णा हजारे होतोय का, किंवा सरकारनी सगळ्यांनी मिळून या युती सरकार म्हणजे तीन चाकी सरकार ऑटो रिक्षा सरकारनी पुन्हा मनोज जरांगेला आपल्या ऑटोमध्ये बसवून वापस बेरंग पाठवलं का? आता हीच विचारणा किंवा याच विचाराने विश्लेषण करायला हवं. मुख्यतः जरांगे पाटलांना अजून हेच कळत नाहीये की जो ड्राफ्ट त्यांना दिला होता तो मसौदा होता आणि 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन आल्यावर त्या ऑब्जेक्शनवर स्टडी केल्यावर मग तो अध्यादेश निघणार होता. त्यालाच अध्यादेश मानून ते विजय उत्सव करायला निघाले आणि पुन्हा नाईलाजानं त्यांना हे सांगावं लागलं की ते पुन्हा आमरण अनशन उपोषणाला बसायची तयारी करतायत. तसं पाहिलं तर ते म्हणाले होते की मी वकिलांना विचारलं, वकिलांची एक फौज बसली होती, त्यांनी शब्द हे केले, त्यांनी काही सनदी सिनियर अधिकाऱ्यांना सुद्धा बसवलं पाहिजे होतं तर त्यांना कळलं असतं की खेळ काय झाला. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती, भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग अधिनियम 2000 म्हणजे 24 वर्षापूर्वी, त्यानुसार 29 ऑक्टोबर 2012 पर्यंत सुधारणा केल्यानुसार यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकला किंवा याच्या आधी जन्म झालेल्या रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजे वडील, काका, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्याची नावं दर्शवणारी वंशवळी काढता येते. आता 24 वर्षापूर्वीचा हा कायदा आहे, हाच ड्राफ्ट त्यांनी पुन्हा सांगितला आणि इथे नातेवाईकाच्या जागी सगळे सोयरे शब्द वापरला आणि सगळे सोयरे म्हणजे काय, पितृसत्तक पुन्हा म्हणजे त्याच हिशोबाने वडील, काका, आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा. जी संकल्पना सगळे सोयऱ्यांची मनोज जरांगे पाटलांची आहे ती या प्रपोज ड्राफ्ट किंवा मसोद्यामध्ये नाही. त्यामुळे सरकारने वेळ मारून नेली, सरकारने मुख्यमंत्र्यांच्या हाती ज्यूस पाजला, मुंबईच्या तोंडावरच त्यांना थोपवलं आणि वापस पाठवलं. आता बावनकुळे असं म्हणतात, तिकडे पहिले छगन भुजबळ बद्दल बोलूया. छगन भुजबळ असं म्हणतात की कुठल्याही हालतीत आपण जे आहे ते आता जितक्या पाहिजे तेवढे ऑब्जेक्शन्स, लाखांनी ऑब्जेक्शन्स घ्या. सगळ्या ओबीसी समाजाला त्यांनी आवाहन केलं, आता एवढे ऑब्जेक्शन आल्यावर त्याची स्क्रुटिनी कधी होईल, त्याचं वर्गीकरण कधी होईल, मग त्याच्यावर चर्चा कधी होईल, हे सगळं प्रकरण कशासाठी आहे? लोकसभेच्या निवडणुका घोषित होईपर्यंत हे सरकार ताणून धरेल आणि लोकसभेच्या निवडणुकी घोषणा झाल्या की सरकार म्हणेल की आता आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे आता कुठलाही अध्यादेश किंवा कुठलाही निर्णय घेता येत नाही, त्यामुळे आता आपण निवडणुकीनंतरच निर्णय घेऊ. कुठल्याही हालतीत ही लोकसभा निवडणूक मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांच्या मधात यांना मूर्ख बनवून ही निवडणूक काढायची असा घाट एनडीए गव्हर्नमेंट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा हा प्लॅन आहे. आता जरांगे पाटील काय म्हणतात, रायगड वर त्यांनी स्टेटमेंट दिलं, सरकारने सगळे सोयरे बाबत अधिसूचना काढली, ती अधिसूचना काढली नव्हे, तो ड्राफ्ट आहे, याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी, अद्याप प्रमाणपत्र वाटायला सुरुवात झालेली नाही,
सगळे सोऱ्याबाबत 15 दिवसाच्या वेळेत त्याचे विशेष अधिवेशन बोलवून कायद्यात रूपांतर करावे. हा पहिलाचा कायदा आहे. नातेवाईक, तिथे तुम्ही सगळे सोयरे शब्द वापरला. आणि 15 फेब्रुवारी पर्यंत तर अध्यादेशच निघणार नाही. 15 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अधिवेशन बोलवण्याची गोष्टी करता साहेब. ते अधिवेशन तेव्हा बोलवावं लागेल जेव्हा हा अध्यादेश काढला जाईल आणि मग त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होईल. जर तुम्ही अधिवेशन जरी बोलावलं तरी तर तो कायदा करायला वेळ लागतो, त्यामुळे सरकार हा वेळ काढूपणा करत आहे. आणि अक्षरशः 15 फेब्रुवारी तर बहुतेक आचारसंहिताही घोषित होईल आणि लोकसभेचे बिगुलही वाजतील. सुरू झाली नाही तर 10 फेब्रुवारीपासून मी पुन्हा अंतरावली सराटी येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही, कायदा टिकवण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको. नोंदी मिळत नाही, समिती काम करत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील हे राजकारणी नव्हे, हा अतिशय साधा भोळा गरीब शेतकरी आहे. आणि गरीब शेतकऱ्यांना, गरीब जनतेला मूर्ख कसं बनवायचं हे आमच्या नेत्यांचं महत्वाचं काम आहे. आयुष्यभर तेच करत आले, लोकांना मूर्खच बनवत आले. त्यामुळे अण्णा हजारे काय, त्यावेळेला विलासराव, स्वर्गीय विलासराव देशमुख असायचे, आता मनोज जरांगे आहे, तर देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत. समिती काम करत नसल्याचं दिसते. नाईलाजावस्त सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी करून त्याची कुणबी नोंद मिळाली यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुटुंबाला प्रमाणपत्र वाटप होणे गरजेचं आहे. म्हणून मी पुढे ते म्हणतात की 10 फेब्रुवारीच्या आज सगळे गुन्हे मापापस घेण्याचं त्यांनी बोललं होतं, ते पण काही काम होताना दिसत नाही. हैदराबादचे गॅझेट समितीने अद्याप स्वीकारले नाही. सगळे सोऱ्याबाबत अद्याप अर्ज दाखल होऊनही प्रक्रिया सुरू केली नाही. मी 5:30 वाजेपर्यंत माहिती घेतली. हैदराबादचे गॅझेट तातडीने स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा अर्ज दिला पाहिजे. 1984ची जनगणनाही समितीला द्यावी. 1902चा दस्तऐवजही परत घेतला नाही. सगळे सोरे याबाबत राजपत्रित अधिसूचना दिली तर ते टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्ये 2 भूमिका असल्याच्या दिसते व सर्व मुद्द्यांसाठी 10 तारखेपासून आमरण उपोषण होणार आहे. 15 दिवसाचा वेळ आहे. मराठा समाजाच्या फायद्यापुढे दुसरं काहीही सहन करू शकत नाही असा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी दिला. प्रश्न असा आहे की मनोज जरांगे किती अल्टिमेटम देणार? मनोज जरांगे सारखं उपोषणाला बसतात, सरकार येतं त्यांना मूर्ख बनवतं, उपोषण तोडवतं, नवीन काहीतरी त्यांच्या हातात थांबवून देतं, ते त्यांना लोक समजावून सांगतात. वर्तमान स्थितीमध्ये, खास करून 2014 पासून या देशाचं राजकारण करण्याची स्थिती बदललेली आहे. खास करून भारतीय जनता पार्टी एक नवीन प्रयोग नेहमी करतं. ज्यांच्याकडनं त्यांना त्रास होत असतो किंवा ज्यांच्याकडनं त्यांना सहयोग अपेक्षित नाही, ज्यांच्यामुळे त्यांचं नुकसान होतं, अशा लोकांच्या मधात, म्हणजे जे त्यांचे विरोधक असतात, त्या विरोधकांच्या आसपास जे त्यांचे सल्लागार असतात, त्यांचे ऍडवायझर असतात, यांना फारच चांगल्या रीतीनं ते फोडतात. आणि मग ते सल्लागार तुमचे कान भरायला सुरू करतात की सरकार तुमच्याच हिताचं करतायत, सरकार हेच करतायत, सरकार असंच करतंय. हाच प्रयोग अण्णा हजारेवर झाला, हाच प्रयोग नितीश कुमारवर झाला, हाच प्रयोग मधात अखिलेश यादववर झाला, त्यांनी ते लोक शोधले आणि बाहेर काढले. हाच प्रयोग कितीक वेळा काँग्रेसमध्ये येतो. काँग्रेसचे काही राहुल गांधीचे सल्लागार भाजपाकडच्या सोबत काम करतात का काय असं वाटायला लागतं. काँग्रेसच्या एका प्रवक्त्यांनी म्हटलं की कमलनाथ कित्येक वेळा आम्हाला बीजेपीचाच माणूस वाटतो त्याच्या कार्य करण्याच्या शैलीवरनं. हे सगळे हातखंडे बीजेपी वापरत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी
सरकारला अल्टिमेटम दिल्यापेक्षा हा मसुदा ठीक आहे आणि आपला विजय झाला अशा सांगणाऱ्या सगळ्या त्यांचे जे हितचिंतक आहेत किंवा त्यांचे जे ऍडवायझर्स आहेत, सल्लागार आहेत, त्यांना पहिले धारेवर घेतलं पाहिजे आणि त्यांना लाथा मारून हकललं पाहिजे. कारण ते एजंट आहेत, डबल एजंट आहेत. तिकडे आपलं पांगळ उखळ पांढरकर घेतात हे सांगण्यासाठी की साहेब तुम्ही काळजी करू नका, जरांगा साहेबांना आम्ही सेट करतो आणि मग असला प्रकार होतो. फार वाईट वाटतं. एक साधा बोळा माणूस किती तुम्ही त्यांना सारखं उपोषणाला बसवणार. काही दिवसानंतर त्याचं उपोषण म्हणजे हा जोक झालेला असणार. अहो तो नेहमीच बसतो, नेहमीच उठतो, काय करणार? असं लोक बोलायला नको. किंवा कुठल्याही एका मोठ्या आंदोलनकर्त्याला किंवा त्या आंदोलनच्या सेनापतीला डिस्क्रेडिट करायचं म्हणजे त्याची विश्वसनीयताला चिन्ह लावायची, प्रश्नचिन्ह उभी करायची. असे प्रकार आजकालच्या राजकारणात होतात. मनोज जरांगे पाटील राजकारणी नाहीत, ते आंदोलनकारी आहेत. परंतु आंदोलनकार्यांना आंदोलनजीवी म्हणणारा पक्ष त्या आंदोलनाचे बारे वाजवण्यासाठी काय काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण फसलं एवढं मात्र नक्की. आज इतकंच, उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तुम्हाला नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.